मी विजय यादवराव खडसे उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघाचा इच्छुक उमेदवार होतो। मी 9 ते 14 पर्यंत आमदार सुद्धा या विभागाचा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं। यावेळेस तिकीट मागितलं असता आम्हाला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना वारंवार भेटल्याच्या नंतर त्यांनी ज्याचं सर्वेमध्ये नाव येईल त्यांनाच उमेदवारी घरपोच मिळेल असं म्हणाले। माझा सर्वेमध्ये नंबर 1 ला नाव असताना चांगला असताना मला या ठिकाणी उमेदवारीसाठी नाकारलेलं आहे। मला नाकारलं याच्याबद्दलचं दुःख नाही, परंतु या ठिकाणी आमच्याकडे जो उमेदवार काँग्रेस पक्षाने दिला, नाना पटोलेंनी दिला, तो उमेदवार या ठिकाणी बाहेरचा उमेदवार आहे। मी वारंवार सांगितलं की स्थानिकच्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी मला जर देत नसाल तर स्थानिकच्या उमेदवाराला द्या, परंतु बाहेरचा उमेदवार तोही ज्यांचं मोपलवाराच्या सोबत भ्रष्ट याच्यामध्ये रोहित पवारांनी जो मुद्दा विधानसभेत उपस्थित केला, त्या मोपलवारांचा मानसपुत्र म्हणल्या गेलेल्या माणसाला या ठिकाणी उमेदवारी दिली, या गोष्टीचा आम्हाला सगळ्यात मोठं दुःख आहे। यावरून आम्हाला असं वाटते की या ठिकाणी हा बाहेरचा उमेदवार देण्याच्या पाठीमागे काँग्रेसला जर खतम करण्याचं षडयंत्र नाना पटोले यांनी बांधलं नाही अशा पद्धतीची शंका घ्यायला वाव आहे। विदर्भामध्ये ज्या काही जागा आहे, खरं तर 21 माणसांनी या ठिकाणी उमेदवारी मागितली, स्थानिकचा माणूस डावलून मराठवाड्यात राहणारा आणि तोही मुंबईचा स्थायिक झालेला उमेदवाराला, मोपलवारच्या माणसाला, समृद्धीमध्ये काम करणाऱ्या माणसाला की या ठिकाणी ती उमेदवारी देण्यात आली, खऱ्या अर्थानं हा काँग्रेसवर फार मोठा अन्याय आहे। नाना पटोले साहेबांनी विदर्भामध्ये अमरावती विभागात ज्या 5 राखीव मतदारसंघ आहे त्याच्यापैकी या ठिकाणी 2-4 मतदारसंघ हे दोन उभाटा आणि 2 शिवसेना राष्ट्रवादीला म्हणजे शरद पवार पक्षाला दिल्यात। उमरखेड एकमेव काँग्रेसकडे होती, 100% निवडून येण्याचे चान्सेस होते त्या ठिकाणी। आजासोबत मी निवडून येण्याचे चान्सेस असताना अनेक स्थानिकची माणसं या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरले, परंतु बाहेरच्या परक्या उमेदवाराला देऊन काँग्रेस विकली म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही। मी कालही नानाभाऊला या ठिकाणी म्हणालो की नानाभाऊ मी सर्वेत नंबर 1 ला आहो, परंतु त्या ठिकाणी त्यांनी ऐकलं नाही आणि बाहेरच्या माणसाला या ठिकाणी उमेदवारी दिली। जे सर्वेचे निकष लावले होते त्या निकषाचं झालं काय हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। या ठिकाणी राहुल गांधींनी महत् प्रयत्न करून या ठिकाणी लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली, 10,000 किलोमीटर माणूस हा पैदल चालला आणि त्या गांधी नेहरूच्या विचाराला तिलांजली देण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं नाना पटोले करत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। काँग्रेस ही विक्रीला काढली, अनेक ठिकाणच्या तक्रारी या ठिकाणी नानाभाऊच्या संबंधानं आहे। हा माझ्यावर झालेला अन्याय, आम्ही काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक काम करणारे माणसं आहोत, हा अन्याय या ठिकाणी आम्ही सहन करण्याच्या पलीकडचा आहे। पक्षश्रेष्ठीने याबाबतीत वेळीच विचार करून माणिकराव ठाकरे साहेबांसारख्या माणसाचा मतदारसंघ ज्यांनी या राज्याचं नेतृत्व केलं, संयमी शांत अत्यंत माणुसकीचा माणूस, परंतु मुख्यमंत्र्याच्या रेषमध्ये असणारा माणूस म्हणून नाना पटोले यांनी दारव्हा मतदारसंघ सुद्धा उभाटायला देण्याचं, एखाद्या वेळेस आमचा उमरखेड विधानसभा मतदारसंघ जर उभाटायला दिला असता आणि माणिकराव ठाकरेला जर या ठिकाणी दारव्हा मतदारसंघ ठेवला असता, पण तो बाधक त्यांना ठरला असता मुख्यमंत्रीपदाला आडसर। मी श्रेष्ठीला विनंती करतो की नाना पटोले सारख्या गर्विष्ठ माणसाला या राज्याचा नेता म्हणून त्यांची नियुक्ती करत नाही। आम्हाला शंका आहे की या ठिकाणी नाना पटोले काँग्रेस बर्बाद करण्यासाठी सुपारी घेऊन या ठिकाणी आले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।